स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्याची, ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण सुरू करूयात तुरीच्या दाण्याची आमटी बनवायला। त्याला काय काय साहित्य लागतं आहे ते पण तुरीच्या दाण्याची आमटी बनवून दाखवणार आहे। आपल्या ह्या हिरव्या तुरीच्या शेंगा आहेत, त्या आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत। हे पूर्ण दाणे निघतात, हे साईडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे, इकडचा भाग काढून घ्यायचा आहे। सर्व व्यवस्थित तुरीचे दाणे निघले जातात, सर्व मी असेच निवडून घेतलेले आहेत। हे राहिलेले थोडेसे शेंगा निवडून घेऊयात। राहिलेले शेंगा मी निवडून घेतल्यात। आता आपण आपल्याला हे 4-5 मिनटं तेलामध्ये दाणे फ्राय करून घ्यायचे आहेत। चला तर मी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे। आता आपण त्याच्यात तेल घालूयात। 1 चमच मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्याच्यामध्ये। आपल्या अंदाजेनुसार आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे। तिखट आपण कमी जास्त करू शकतो। मी 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्या आपल्याला 1-2 मिनटाचं मिक्स करून घ्यायचं आहे। मिरची आपल्याला मधून कट करायचे। आता आपण तुरीचे दाणे बनवलेले ते घालायचे, एकत्र करून घ्यायचे आपल्याला। छान प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं आपल्याला मिक्स करायचं आहे। त्याची आमटी एकदम छान लागते का, तुरीच्या ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी हलवत राहायची आहे आपल्याला। 4-5 मिनटं झालेले का, शेंगा आपल्या छानपैकी फ्राय झालेले आहे। शेंगदाण्याचे दाणे आणि मिरच्या पण छानपैकी फ्राय झालेल्या का, कलर चेंज झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून मिक्सरमध्ये थोडंसं आबडधोबड वाटण करून घेऊया। खाली उतरून घेतलेले पा। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला हे सगळं एकत्र ओतून घ्यायचं आहे। सर्व मी ओतून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून दळून, कोथिंबीर घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। आबडधोबड दळायचं आहे, आबडधोबड दळलेलं आहे। आपल्याला आता उगत थोडंसं पाणी घालून परत थोडंसं फिरून घ्यायचं आहे, जास्त नाही, फिरून घेऊयात। थोडंसं पाणी घालून मी दळून घेतलेलं आहे बा, एकदम छान आपला अर्धवट दळलेला आहे। आता फोडणी देऊन घेऊयात आपण गॅसवर। कढई गरम झालेली आहे, 1 चमच मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर 1/2 चमच आपल्याला जिरे घालायचे आहेत। 1/2 चमच मोहरी जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत। तडतडलेले आहेत, हा लसूण मी कट करून घेतलेला आहे, तो फोडणीसाठी घालायचा आहे। तो बी छान असा सोनेरी कलर येऊ तर फ्राय करून घ्यायचा आहे। थोडासा मसाला घालूया, काळा मसाला घातलाय, थोडासा थोडीशी हळद घालायची, मिक्स करून घ्यायचं। सर्व छान प्रकारे मिक्स झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण तुरीच्या दाण्याच्या आमटीचं मिश्रण बारीक केलेलं घालायचं आहे। छान अशी फोडणी, अशी कडक फोडणी बसली पाहिजे असं। सर्व टाकायचं आपल्याला भांड्यातून। सर्व टाकलेलं आहे, मिक्स करून घेऊयात। आता आपण आपल्या अंदाजेनुसार पाणी घालूयात। घट पातळ आपल्याला जसं अंदाज लागून आपण तसं आमटी बनवू शकतो। आणि एकदम चिकन दळायचं नाही, अर्धवट आपले दाणे दळून घ्यायचे आपण। छान झाली का,
मीडियम साइजची आमटी बनवलेली आहे, जशी आपल्याला लागल तशी। आमटी टाकून झाल्याच्यानंतर वरतून मीठ घालायचं आहे आपल्याला। मीठ घालून मिक्स करायचे व्यवस्थित, छान प्रकारे मिक्स झाले। आता आपल्याला 4-5 मिनिटं आमटीला मस्त उकळी येऊन द्यायची आहे, नंतर आपल्याला गॅस बंद करायचा। झालेले पा तुरीच्या दाण्याच्या आमटीला छानपैकी अशी उकळी आलेली आहे। आता आपण आमटी एका बाउलमध्ये ओतून घेऊया, गॅस बंद करून घेऊया। एका बाउलमध्ये मी तुरीच्या दाण्याची आमटी ओतून घेतलेली पा, एकदम असं छान वास आलेला आहे, एकदम छान आपली आमटी तयार झालेली। याच्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर मस्त चुरून खाऊ शकता, एकदम छान असा वास आलेला आहे। आवडले तर तुम्ही तुरीच्या दाण्याची आमटी नक्की बनवून पहा। माझी रेसिपी आवडली असली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।